सातारात आणेवाडी टोलनाक्यावर वाहनाच्या 3 ते 4 किलोमीटर रांगा। गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई आणि अन्य शहरातील चाकरमानी सातारा, कोल्हापूर आणि कोकणात जाण्यासाठी बाहेर पडले असल्याने महामार्गावर वाहनाच्या 3 ते 4 किलोमीटर रांगा लागल्या आहेत। आणेवाडी टोलनाक्यावर वाहनाच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत। शनिवार आणि रविवार सलग सुट्ट्या असल्याने साताऱ्यातील पर्यटन स्थळसुद्धा पर्यटकांनी भरून गेले आहे। श्री गुरुदेव, आपणास कळविण्यात अत्यानंद होत आहे की अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणीसधाम यांचा पादुका दर्शन सोहळा रविवार दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ठीक 10 वाजल्यापासून संपन्न होणार आहे। कार्यक्रमाच्या ठिकाणी भाविकांना उपासक दीक्षा देखील घेता येणार आहे। कार्यक्रमाचे स्थळ देवयानी मंगल कार्यालय, मोळाचा ओढा, सातारा मेढा रोड, जिल्हा सातारा। तरी या महनमंगल समय आपण सहकुटुंब, सहपरिवार, आप्त इष्ट मित्र परिवारासह कार्यक्रमास उपस्थित राहून परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या पाद्य पूजनाचा आणि प्रवचन व दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। आयोजक स्वस्वरूप संप्रदाय, जिल्हा सातारा।